मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज थर्टी फस्टचं जोरदार सेलिब्रेशन आणि नववर्षाचं जंगी स्वागत होणार आहे त्यासाठी बिग बॉसच्या घरामध्ये काही खास पाहुणे मंडळीसुद्धा आलेल्या आहेत यामध्ये प्रमुख आकर्षण असणार आहे ते म्हणजे तेजस्विनी लोणारीचं म्हणजेच तेजूचं तर मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये आज थर्टी फर्स्टची पार्टी असणार आहे आणि नववर्षाचं जंगी स्वागत होणार आहे त्यासाठी बिग बॉस मराठी सीझन चार चार ट्रॉफीची प्रबळ दावेदार असलेली आणि तुमची आमची सर्वांची लाडकी तेजू म्हणजे तेजस्विनी बिग बॉसच्या घरामध्ये आज येणार आहे तेजू आल्यानंतर घरातील प्रत्येकाला आनंद झालेला दिसतोय विशेष करून किरण माने अपूर्वा आणि प्रसाद जवादे हे तेजस्विनीच्या गाळा भेट घेताना दिसत होते अमृता धोंगडे सांगत असेल की ही काश्यालाम आले असं नाही मजा करतो अमृतालाही खोटा खोटा खरा खरा माहिती नाही परंतु आनंद झालेला होता घरातील प्रत्येक सदस्याला आनंद झालेला होता प्रत्येकजण आपुलकीने तेजाची विचारपूस करत होते विशेष करून तेजाच्या हाताला कुठल्याही प्रकारचं फॅक्चर नव्हतं पुन्हा एकदा घरातील सदस्य तेजूला घर दाखवत होते हे असं येते तसं आहे प्रत्येकाला आनंद झालेला होता तेजा खरंच डिझर्व करत होती बिग बॉस मराठी सीझन चारची ट्रॉफी परंतु तिचं बॅडलक मेडिकल रिझन ती बिग बॉसच्या घराबाहेर पडली परंतु पुन्हा एकदा बघून तिला खरंच आनंद झाला त्याच्याबरोबरच अजून काही पाहुणेसुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये आलेले आहेत ते म्हणजे बिग बॉस मराठी सीझन एकची ची स्पर्धक असलेली स्मिता गोंदकर आलेले स्मिता आल्यानंतर सुद्धा बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्याला आनंद झालेला होता प्रत्येकजण स्मिताला यंदाच्या वर्षाचं घर कसं आहे हे दाखवताना दिसत होतं यानंतर सीझन दोनची टॉपर असलेले आणि महेश मांजरेकरांची लाडकी नेहा शितोळीसुद्धा आली होती नेहा आल्यानंतर आपल्याच तोंडमध्ये प्रत्येक स्पर्धकाला बोलत होती नेहाला सुद्धा घरातील प्रत्येक सदस्यांनी यंदाचं घर कसं आहे हे प्रत्येक सदस्य दाखवत होता यानंतर बिग बॉस मराठी सीझन तीनचा टॉप फाईव्हमध्ये मध्ये असलेला सदस्य उत्कर्ष शिंदेसुद्धा या भाऊ जरा चावडीवर या या गाण्यावरती डान्स करत बिग बॉसच्या घरामध्ये आला होता आणि घरातील प्रत्येक सदस्यांनी त्याचंसुद्धा स्वागत केलेलं आहे त्याला सुद्धा बिग बॉसचं यंदाचं घर कसं आहे हे प्रत्येक सदस्य दाखवताना दिसत होता आता हे जे काही सदस्य आलेले आहेत बिग बॉसच्या घरामध्ये विशेष करून या तिन्ही सीझनचे हे जे काही माझे स्पर्धक आहेत ते कदाचित या स्पर्धकांना टास्क देऊ शकतात नाही तर मग थर्टी पर्सेंट सेलिब्रेशन आणि नववर्षाचं स्वागतासाठी त्या लोकांना बोलवलं असेल यामध्ये प्रमुख आकर्षण होतं ते म्हणजे तेजस्विनी लोणारीचं तेजस्विनीला बघून घरातील सदस्यांना आनंद झालाच पण मला विशेष आनंद झाला की यार तेजाला पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरामध्ये पाहुणं म्हणून का होईना बघायची एक संधी मिळाली तर हे जे काही माझे चारही स्पर्धक बिग बॉसच्या घरामध्ये आलेले आहेत ज्यामध्ये तेजस्विनी लोणारी स्मिता गोंदकर नेहा शेतोळे आणि उत्कर्ष शिंदे या चार सदस्यांपैकी कुठल्या स्पर्धकाला बघायला तुम्हाला विशेष आनंद वाटेल हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी द फिल्मी गप्पा या तुमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन तत्पुरी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या बाय